आता 287 जागांवर आघाडीवर आहे. 541 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत. अजून 2 जागांचे कल हाती येणं बाकी आहे. मात्र 541 कलांमध्ये 287 जागांवर एनडीए, तर इंडिया आघाडी 228 जागांवर आघाडीवर. तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे, शिरूरमध्ये अमोल कोल्हे, ठाण्यामध्ये मस्केंनाथ चांगलं लीड पाहायला मिळत आहे. तर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, नरेश मस्के आणि जलील यांना 10,000 जास्त लीड मिळालेला आहे. तर परभणीमध्ये ठाकरे गटाचे जाधव हे तिसऱ्या फेरी अखेर आघाडीवर आहेत. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे, शिरूरमध्ये कोल्हे, तर ठाण्यामध्ये नरेश मस्के यांना चांगलं लीड. तर जलील यांना सुद्धा 10,000 अधिक लीड या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. परभणीमध्ये ठाकरे गटाचे संजय जाधव तिसऱ्या फेरी अखेरीस त्यांना चांगलं लीड मिळालेलं आहे. तर मराठवाड्यामध्ये ठाकरे गटाचा डंका पाहायला मिळतोय. जालना सोडलं तर इतरत्र 4 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर ठाकरे गटाचे संजय जाधव तिसऱ्या फेरी अखेरीस 13,000 मतांनी आघाडीवर. रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे यांनी 45,000 मतांची आघाडी घेतलेली आहे. श्रीराम पाटील या ठिकाणी पिछाडीवर आहे.